हॅलो फ्रेंड्स, आता आपण त्याच्या पुढचा म्हणजे शेवटच्या चॅप्टरच्या पार्टकडे आलेलो आहोत. आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बेरीज वजाबाकी बघितले. आपण बेरीज वजाबाकी करण्यासाठी आपण असं म्हटलं होतं की वेक्टर्स हे सेम टाईपचे पाहिजेत. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतोय की नेहमी तुम्ही समजा घरी चार आंबे आहेत आणि परत पाच सफरचंद, ह्या दोघांची किती बेरीज एकत्र सांगू शकता का? सांगू शकत नाही. तसं दोन वेगळ्या वेगळ्या टाईपचे जर वेक्टर्स असतील तर त्यांची बेरीज होत नाही, त्यासाठी एकत्र. पण गुणाकार असं तसं नाही. गुणाकार दोन वेगवेगळ्या वेक्टरचा होऊ शकतो. रिझल्टंट तुमचा जो आहे तो डिपेंड आहे. मग त्यामध्ये आपण काय बघितलं, आपल्याकडे स्केलर क्वांटिटी एक आहे आणि वेक्टर एक आहे क्वांटिटी. मग आता आपण काय काय होऊ शकते गुणाकार करताना, स्केलर आणि स्केलरचा गुणाकार, स्केलर आणि वेक्टरचा गुणाकार, वेक्टर आणि वेक्टरचा गुणाकार. वेक्टर आणि स्केलर म्हणजेच वेक्टर आणि स्केलर, स्केलर स्केलर, स्केलर वेक्टर आणि वेक्टर वेक्टर. आता स्केलर इंटू स्केलर याचं उत्तर नेहमी स्केलरच येतं. दोघांचा गुणाकार हा ऑलवेज जो रिझल्ट काय येतो, स्केलर येतो. स्केलर आणि वेक्टरचा गुणाकार हा कसा असतोय, तोही ऑलवेज स्केलरच असतोय. राहिला विषय आता वेक्टर आणि वेक्टरचा. तर मी इथे क्रॉस लिहिलंय पण तुम्हाला नंतर कळेल गुणाकार दोन प्रकारे करणार आहे आपण, क्रॉस प्रॉडक्ट एकदा आणि डॉट प्रॉडक्ट. मग तुमचं उत्तर कधी वेक्टर येणार आणि स्केलर येणार. तुमचं येणार वेक्टर, दोन वेक्टरचा गुणाकार हा स्केलर येतोय का वेक्टर येतोय, त्याच्यावरून तो तुमचा गुणाकार कुठल्या प्रकारचा आहे त्याचे दोन प्रकार आपण बघणार आहोत. पहिला प्रकार आहे स्केलर प्रॉडक्ट. त्याचं नाव आहे डॉट प्रॉडक्ट. इथं जर तुमच्या दोन वेक्टरचा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर स्केलर असेल, स्केलर असेल, तर हा वेक्टरचा गुणाकार कसला आहे, हा वेक्टरचा गुणाकार आहे स्केलर प्रॉडक्ट. म्हणजे त्याला अजून एक नाव काय आहे, डॉट प्रॉडक्ट. आणि जर दोन वेक्टरचा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर हे वेक्टर असेल तर तुमचा गुणाकार कसला आहे, हा वेक्टर प्रॉडक्ट आहे, क्रॉस प्रॉडक्ट नाव आहे त्याचं. ठीक आहे, मग आता सध्या आपण काय करूया, सध्या आपण स्केलर प्रॉडक्टचे कॉन्सन्ट्रेट करूया. स्केलर प्रॉडक्ट बघितलं आपण साधं सोपं, दोन वेक्टर्स आहेत, समजा पी बार एक वेक्टर आहे आणि क्यू बार हा एक वेक्टर आहे. त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर म्हणजे डॉट प्रॉडक्ट घेतल्यानंतर म्हणजे स्केलर प्रॉडक्ट केल्यानंतर ते जे उत्तर येते ते असं लिहिलं जाते आपण पी क्यू कॉस थीटा. हे काय आलं बघा, पीचा मॅग्निट्यूड, सॉरी पी बारचा मॅग्निट्यूड पी, क्यू बारचा मॅग्निट्यूड क्यू, आणि थीटा हा अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स. दोन वेक्टर्स काही एकाच दिशेत नाही आहेत किंवा कशा असतील दिशेत, एकाच दिशेत असतील तर त्यांचा थीटा झिरो येईल. बघूया आपण नंतर काय होते. तर पी क्यू इंटू कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम, म्हणजे काय काय येते बघा, प्रॉडक्ट ऑफ या दोघांचा गुणाकार हा प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड, दोघांचा मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड ऑफ बोथ अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. असं जर तुमचं टोटल उत्तर असेल दिस इज नोन ॲज स्केलर प्रॉडक्ट. ठीक आहे, आता याच्यानंतर याचं आपल्याला काय बघायचे, कॅरेक्टरिस्टिक्स. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये साधी सोपी पहिली कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, समजा दोन वेक्टर्स आहेत समजा याचा लंब टाकला, याचा लंब टाकला, तर हा कॉम्पोनंट एवढा हा अँगल थीटा आहे. किती असेल हा कॉम्पोनंट, हा जर सगळा पी असेल तर हा एवढा कॉम्पोनंट किती असेल, एवढाच कॉस थीटा जर तुम्ही केला, कॉस थीटा, तर हा कॉम्पोनंट पाहिजे ते क्यू कॉस थीटा एक उठलं. म्हणजे काय नाम आता उत्तर क्यू कॉस थीटा. सिमिलरली हा एवढाच कॉम्पोनंट, एवढाच इथपर्यंत, म्हणजे तुम्ही इथून लंब टाकला एवढा कंपोनंट
हा जो आला ह्याचा कंपोनेंट आला पी बारचा कंपोनेंट अलॉन ओ क्यू अलॉन क्यू बार याचं उत्तर किती येते बघा पी कॉस थीटा समजले का मग आता आपलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कसे लिहू शकतो आपण बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी इंटू क्यू कॉस म्हणजे काय गुणाकार आहे पुन्हा कोणाचा गुणाकार आहे मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू कॉम्पोनंट दुसऱ्याचा कॉम्पोनंट आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ पी बार क्यूचा कॉम्पोनंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ पी बार म्हणजे पहिल्याचा मॅग्निट्यूड घ्या गुणिले दुसऱ्याचा कॉम्पोनंट घ्या अलॉंग द डायरेक्शन ऑफ सेम फर्स्ट वन दुसरा प्रकार काय लिहू शकता तुम्ही किंवा मी हे उलट सुलट केलं तर क्यू इंटू पी कॉस थीटा लिहिलं तर चालू शकते का पहिल्याचा कॉम्पोनंट दुसऱ्याचा सॉरी पहिल्याचा मॅग्निट्यूड दुसऱ्याचा कॉम्पोनंट ठीक आहे ही एक झाला प्रकार आता हे जर क्लिअर असेल तर ह्याच्यावरून आपण मागच्या वेळेला बघितलं तसं हा जो आहे हा काय करतोय हा कम्युटेटिव्ह लॉ उभे करतो कम्युटेटिव्ह कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय पी बार डॉट क्यू बार इक्वल टू क्यू बार डॉट पी बार असं येतंय का कसं बघणार आपण हे समजा पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस हे जर मी अनुकूल करून लिहिलं तर मी क्यू पी कॉस थीटा इक्वल टू क्यू बार डॉट पी बार बरोबर आहे का पी बार डॉट क्यू बार हे तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा दोघांचं उत्तर सेम येते दोघांचा गुणाकार केला तुम्ही तरी रिझल्टमध्ये काय फरक पडत नाही असं प्रत्येक वेळी होईलच असं नाही वेक्टर प्रॉडक्टमध्ये हे असं होईलच असं नाही पी बार डॉट क्यू बार इक्वल टू क्यू बार डॉट पी बार हे कम्युटेटिव्ह आहे त्याच्यानंतरचा लॉ आहे हा स्केलर प्रॉडक्ट काय उभे करतोय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय म्हणजे पी बार डॉट क्यू बार प्लस एक वेक्टर आहे दुसरा आहे तिसरा आहे एका वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट घेतोय आपण पहिल्या दुसऱ्या दोघांच्या बेरजेशी तर तुम्ही असं पण लिहू शकता हे मागच्या वेळेला पण झालंय की हा क्यू बार प्लस आर बार हा काय आहे हा एक रिझल्टंट वेक्टर आहे दोघांचा गुणाकार बेरीज केल्यानंतर एक वेक्टर येतोय तर तुम्ही ह्या दोघांची बेरीज करून एक वेक्टर ह्याला डॉट प्रॉडक्ट घ्या किंवा पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार म्हणजे तुम्ही काय केलं जरा ह्याचं डिस्ट्रीब्युशन केलं डिस्ट्रीब्यूट होतंय का तर होतंय अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकताय का तर तुम्ही शुअर लिहू शकताय त्यामुळे स्केलर प्रॉडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आता पुढचा समजा चार नंबर तर स्पेशल केसेस म्हणून पॉईंट आहे हे स्पेशल केसेस करण्यासाठी साधं सोपं लिहिलं इथं थिएटरच्या किमती तुमच्या झिरो डिग्री 90 degrees किंवा 180 degrees झिरो 90 180 म्हणजे काय तुम्ही जो थिटा आहे तो थिटा तुमचा अँगल आहे या दोघांच्या मधला आहे पी आणि क्यूच्या मधला अँगल आहे हा थिटा तुमचा असेल तर उत्तर काय काय समजा थिटा झिरो आहे तर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थिटा इक्वल टू थिटा झिरो आहे कॉस झिरो कॉस झिरोची किंमत किती असत्या 1 असत्या उत्तर तुमचं काय येणार नाही माहिती पी क्यू येणार किंवा क्यू पी येणार कॉसची किंमत काय झाली गेली म्हणजे जर दोन वेक्टरमधला अँगल हा कसा असेल दोन वेक्टरमधला अँगल हा झिरो असेल तर तुम्ही फक्त दोघांच्या मॅग्निट्यूडचं काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे हेच वापरतोय आपण आय कॅप डॉट आय कॅप आय कॅप हा युनिट वेक्टर आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस त्याचा स्वतःशीच डॉट प्रॉडक्ट घ्या जे कॅपचा वाय चा एक युनिट वेक्टर आहे किंवा के कॅप डॉट के कॅप स्वतःचा स्वतःशीच घेतला तर काय होईल थीटा किती असणार तुमचा झिरो असणार हिचं उत्तर काय म्हणून आता हिचं उत्तर येणार 1 ठीक आहे आणि समजा पुढचा थीटा तुमचा किती असणार 180 degrees असणार तरी पण काय होईल तुमचं उत्तर
थीटा 90 डिग्री घेऊया बरोबर आपण पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थीटा इक्वल टू थीटा तुमचं किती आहे 90 डिग्री 90 डिग्री घेतो तुम्ही तर थीटा 90 म्हणजे कॉस थीटाची किंमत काय जर थीटा 90 असेल तर कॉस 90 इक्वल टू 0 म्हणजे उत्तर काय येतं मला आता इथे उत्तर येतं 0 थीटा इक्वल टू 90 डिग्री मग आता परत दोन कुठले पण दोन वेक्टर्स घ्या त्या दोन वेक्टर्स मधला अँगल जर 90 डिग्री असेल तर त्यांचं उत्तर काय येतं 0 येतं मग आय कॅप डॉट जे बघा एक छोटी डायग्राम काढतो मी इथं एक्स ऍक्सिस आहे वाय ऍक्सिस आहे ऍक्च्युली झेड ऍक्सिस आहे इथून असं बाहेर आलं समजा तो आपण असं दाखवलं तर हे काय आहे हे आय कॅप आहे जे कॅप आहे आणि के कॅप आहे आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस जे कॅप अलॉंग वाय ऍक्सिस के कॅप अलॉंग झेड ऍक्सिस हे तीन एकमेकांशी कायम कसे असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे त्यांच्यामधला अँगल 90 असणार आहे मग तुम्ही आय डॉट जे घ्या किंवा जे डॉट आय हे उत्तर घ्या किंवा जे डॉट के घ्या के डॉट जे घ्या किंवा के डॉट आय घ्या आय डॉट के घ्या याचं उत्तर काय म्हणजे तुमचं 0 येतं आणि तिसरी केस थीटा इक्वल टू 180 डिग्री जर 180 अंश असेल तर तुमचं काय म्हणून आता पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थीटा कॉस 180 मायनस 1 असेल मायनस 1 असेल तर उत्तर तुमचं काय म्हणून आता पी क्यू म्हणजे जर दोन वेक्टर्स निगेटिव्ह असतील त्यांचा गुणाकार केला तुमचं उत्तर निगेटिव्ह येतं अँटी पॅरलल असतील तर ठीक आहे ह्या जरा तीन केसेस आता पी बार आणि क्यू बार जर सेम असेल तर म्हणजे समजा पी बार आणि क्यू बार इक्वल आहे त्याच्यानंतरची पुढची केस पी बार इक्वल टू क्यू बार काय होईल आता आता यांचा गुणाकार करायचा देन पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय पी क्यू कॉस थीटा इक्वल टू पी इंटू पी कॉस थीटा थीटा किती असेल आता इथं त्यांचा मधला अँगल किती असेल थीटा असेल 0 बरोबर आहे मग 0 असेल तर कॉस 0 किती झाला 1 त्याच वेक्टरचा त्याच वेक्टरशी आपण काय करतो गुणाकार करतो अँगल किती असणार म्हणून आता अँगल 0 असणार अँगल 0 म्हणजे कॉस 0 1 आला कॉस 0 1 म्हणजे पी इंटू पी इक्वल टू काय तुमचं उत्तर पी स्क्वेअर आलं किंवा हे क्यू स्क्वेअर पण येऊ शकते पी स्क्वेअर पण येऊ शकते क्यू स्क्वेअर पण येऊ शकते पी बार इक्वल टू क्यू बार असं होतं आणि महत्त्वाचं आणि शेवटचं त्यातला एक जो आहे जो आपल्याला तीन तीन मार्काला एक प्रश्न विचारला जातोय की जर दोन वेक्टर्स पी बार आणि क्यू बार तुम्ही जर स्प्लिट करून लिहिले म्हणजे कसे लिहिले तुम्ही रिझॉल्युशन मागाशी आपण बघितलं त्या पद्धतीने जर लिहिले आणि जर त्यांचा तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर उत्तर काय येतं तर हे बघायला उत्तर येतं पी बार इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप आणि क्यू बार इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप देन पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू बार प्लस पी झेड क्यू झेड ह्याचं प्रूफ आपल्याला इथं सांगायचं की हे जे तुम्हाला आहे ते थिअरी परीक्षेमध्ये पण विचारलं जाते ह्याच्यावरून तुम्ही एक्झाम्पल सोडणार आहात याचं प्रूफ पाहिजे हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला हे लक्षात पाहिजे आपण आतापर्यंत बघितले ते हे जर क्लिअर असेल तर प्रूफ तुम्हाला लिहिता येईल आता परत एकदा बघूया आपण लिहूया पी बार डॉट क्यू बार इक्वल टू मी आता सगळ्या स्टेप्स लिहित नाही ह्या स्टेप परत येणार खाली सगळ्या पी बार इक्वल टू लिहून घ्या क्यू बार इक्वल टू लिहून घ्या आणि त्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्या काय होईल मला आता पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप इक्वल टू मग अशी आपण बघितलं की हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतोय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय तुम्ही एक एक टर्न सेपरेट प्रत्येकाला गुणू शकताय मी एक एक टर्न लिहितो पी एक्स आय कॅप डॉट काय येणार मग आता क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप
plus py j cap dot हाँ आता या टर्म ना आपण याला बोलणार आहे तर परत या टर्म ने याला बोलणार आहे qx i cap plus q1 j cap plus qz k cap plus pz k cap dot qx i cap q1 j cap qz k cap आता डिस्ट्रीब्युटिव लॉ वापरायचा इथे आपल्याला आता हे जरा क्लियर लक्षात ठेवा ना थीटा इक्वल टू 0 असताना काय आलं होतं 90 असताना काय आलं होतं हे जर क्लियर असेल तर आपण ते वापरतो आहे हे आता पुसतोय मी तुमच्या लक्षात पाहिजे हे काय लिहिलं आहे आपण थीटा त्यांच्या मधला अँगल खूप महत्त्वाचा आहे आपल्याकडे त्याचा वेक्टर्स आहेत आता परत डिस्ट्रीब्युटिव लॉ आपण वापरूया इथं px i cap ने आता काय करायचं या तीन टर्मला काय करायचं सेपरेटली काय करायचं आहे मल्टीप्लाय करायचं आहे आय कॅप डॉट याच्यामध्ये वेक्टर कुठला आहे आय कॅप हा वेक्टर आहे आय कॅप हा वेक्टर आय कॅप हा वेक्टर आहे जे कॅप वेक्टर आहे के कॅप वेक्टर हे बाकीचे मॅग्निट्यूड्स आहेत क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड तर मग मॅग्निट्यूड एकत्र करूया आणि वेक्टर एकत्र करूया आय कॅप डॉट आय कॅप इथला घेतला मी डॉट हा आय कॅप घेतला राहिलं काय इथं पी एक्स क्यू एक्स प्लस आय कॅप डॉट जे कॅप आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू वन प्लस आय कॅप डॉट के कॅप पी एक्स क्यू झेड सिमिलर काय काय होईल आता इथं सॉरी प्लस जे कॅप डॉट आय कॅप py qx plus j cap dot j cap py qy plus j cap dot k cap py qz plus k cap dot i cap pz qx k cap dot j cap pz qy plus k cap dot k cap pz qz आता इथं एकूण 9 क्वांटिटी आपल्याकडे आले आहेत 9 पैकी i cap dot i cap j cap j cap k cap k cap म्हणजे थीटा जो आपण सुरुवातीला अशी लिहिलं होतं आपण पी क्यू कॉस थीटा पी बरोबर क्यू बरोबर त्याचा जो थीटा आहे हा इथं मॅटर करतोय बघा ह्या दोघांच्या मधला अँगल मग अशी लिहिलं आहे आपण आय कॅप डॉट आय कॅप अँगल किती आहे त्यातला 0 अँगल आहे अँगल जर 0 असेल तर उत्तर काय येतं तुमचं कॉस 0 1 येतं आय कॅप डॉट आय कॅप 1 म्हणजे इथलं ह्याचं उत्तर 1 आहे ह्याचं उत्तर 1 आहे ह्याचं उत्तर 1 आहे उरलेल्या सगळ्यांचं हे 90-90 अँगल आहे त्यांच्या त्यांचं उत्तर काय येतं 0 येतं शिल्लक राहिलं ना आता इथं पी एक्स क्यू एक्स प्लस 0 प्लस 0 प्लस इथं 0 प्लस पी वाय क्यू वाय प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस पी झेड क्यू झेड इक्वल टू तुमचं परत व्यवस्थित लिहिलं तर पी एक्स क्यू एक्स पी वाय क्यू वाय पी झेड क्यू झेड ते काय लिहितोय आपण पी बार डॉट क्यू बार जर तुमच्याकडे स्प्लिट केलेला असेल म्हणजे हे कॉम्पोनंट असतील तर तुमचा रिझल्ट डॉट प्रॉडक्ट पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय येते तर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड झालं अजून एक शेवटची कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की हा मोठा प्रश्न आहे 2 किंवा 3 मार्काला हे तुम्हाला थिअरीमध्ये विचारलं जाते त्यामुळे हे क्लिअर करून घ्या फक्त काय होतं आहे की लिहिताना तुम्हाला एकसारखेच दिसते नुसतं जर नजर फिरून तर एकसारखं वाटते मागं पुढे नको व्हायला सावकाश 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 गुणाकार करत करत जायचं जरी बरोबर आलं असेल तर काही अडचण येत नाही व्यवस्थित तुमचे काय होणार क्लिअर लिहिता येणार तुम्हाला नुसतं पाठांतर करण्याची गरज नाही समजावून घ्या आणि शेवटचं आहे 2 वेक्टर्स आहेत ए बार बी बार आणि सी बार मी शेवटचा एक कॅरेक्टरिस्टिक लिहितो
सात नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. समजा इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार डॉट सी बार. बघा, दोन वेक्टरचा गुणाकार ए बार डॉट बी बार आणि ए बार डॉट सी बार, ए बी सी तीन पैकी आपण दोघ हे बघितलं आणखी आहे. आणि जर ए बार हा झिरो नसेल, जर समजा ए बार हा झिरो नाही, तर आपल्याला बघितल्यानंतर असं वाटू शकतंय की हे बघितल्यानंतर की बी बार आणि बी सी बार कसे आहेत, इक्वल आहेत असं वाटतंय. पण हे असं असायलाच पाहिजे असं नाही, हे असं व्हायलाच पाहिजे असं नाही. हा एक नियम आहे इथला. कशावरून दूर करायचं आहे बघा जरा. हे जर मी ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार मी जर इकडे आला तर उत्तर जे राहिलं तुमचं ए बार कॉमन घेतला बी बार मायनस सी बार इक्वल टू झिरो. आता हा झिरो हा झिरो असं एक म्हणू शकता तुम्ही, किंवा म्हणजे ह्या दोघांचा सॉरी डॉट लाईन राहिला, ह्या दोघांचा डॉट प्रॉडक्ट झिरो आहे म्हणजे ह्यांचा दोघांचं दोन्ही पण दोघांच्या पैकी एक झिरोच पाहिजे असा त्याची अट नाही. कारण का, कारण आपण मग अशी बघितलं पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस थीटा, त्यातला जर थीटा हा 90 असेल तर कॉस 90 किती येते, झिरो येते. तुमचं उत्तर काय येऊ शकते, झिरो. म्हणजे पी आणि क्यू जरी झिरो नसले इथं, हे किंवा हे दोघांच्या पैकी एक झिरो पाहिजे, मग दोघांच्या पैकी झिरो असेल तरच उत्तर झिरो येईल का, असं नाही. हे पण झिरो नाही, हे पण झिरो नाही, तरी पण उत्तर झिरो येते का, कारण की कदाचित हे दोघं जर कसे असतील एकमेकांशी परपेंडिक्युलर असू शकतील. जर तसं असेल तर बी बार इक्वल टू सी बार असायलाच पाहिजे असं नाही, म्हणजे बी बार मायनस सी बार इक्वल टू झिरो आणि बी बार इक्वल टू सी बार अशी अट नाही. ते दोन्ही वेगळे वेगळे असू शकतात, तरी पण त्यांचा गुणाकार काय येऊ शकतो, झिरो येऊ शकतो. एम सी क्यूला प्रश्न येतो त्याच्यावरती. ठीक आहे, स्केलर प्रॉडक्ट संपलेला आहे आपला. आपण याच्यानंतर पुढच्या लेक्चरला काय करूयात, वेक्टर प्रॉडक्ट बघूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.